रोटेशनल डायनॅमिक्सचा पुढचं नेक्स्ट व्हर्जन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या टर्म आहेत तर त्या आता आपण स्टडी करणार आहे. तर स्टडी करणार महत्त्वाचा पार्ट आहे तो काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. आणि आता बेस म्हणून आपण काही टर्म्स चेक करत आहोत. सेंटर ऑफ मास, रिजिड बॉडी, ॲक्सिस ऑफ रोटेशन या पद्धतीचे ज्या आहेत त्याच्या टर्म्स आहेत. पण तुम्ही सी एम ऑर सी जी. सेंटर ऑफ मास इज द पॉइंट, इज द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. समजा तुम्ही जर एखादी बॉडी घेतली असेल स्क्वेअर शेपची ऑर रेक्टॅंगल शेपची, तर मग त्याचे इंटरसेक्शन ऑफ डायगोनल याला म्हटलं जातं सी एम. प्रोव्हाइडेड दॅट धीस बॉडी शुड बी सिमेट्रिकल वन ऑर यू हॅव युनिफॉर्म डेन्सिटी. जर तुम्ही एखादा रेक्टॅंगल घेतला तर सेंटर ऑफ मास हा पॉईंट असतो, सर्कल घेतला तर सेंटर असतो, त्याला सेंटर ऑफ मास असं म्हणतात. म्हणून तो पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. समजा दिस इज द नोटबुक. ही नोटबुक असणार फर्स्ट डायगोनल या पद्धतीने असेल, सेकंड डायगोनल या पद्धतीने. इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल जर आपण घेतला तर त्या इंटरसेक्शन ऑफ डायगोनल जो असणार आहे तर तो याच्यावरती ही बॉडी जी असणार आहे तर ती बॉडी कॉन्सन्ट्रेट होऊन जाते, बॅलन्स होऊन जाते. आपल्या भाषेत काय बॅलन्स होऊन जाते. आणि या पॉईंटला म्हणायचं सेंटर ऑफ मास ऑफ द सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास हा मुख्य बॉडीचा कार सेक्शनच्या ज्या गाड्या आहेत ना, कार त्याला कम्फर्ट जास्त असतो, आराम जास्त असतो. त्याचा कम्फर्ट मिळवण्यासाठी सेंटर ऑफ मास त्यांनी ठेवलेला असतो व्यवस्थित. आणि ती गाडी जी असणार आहे तर त्या गाड्यांची मी बॅलन्सही कायम केली जाते, कायम केली जाते. रिझन काय तर त्याचा सेंटर ऑफ मास त्या गाड्यांसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नॉट मास. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा चारी चाकांच्या मध्ये आणला जातो. म्हणजे याचा वापर मेकॅनिक्समध्ये होत असतो. या पॉईंटचा वापर मेकॅनिक्समध्ये होत असतो. मशीन्स बनवताना सर्क्युलर किंवा गोलाकार का बनवले जातात एखाद्या गाड्यांचे, त्याला कारण हा सेंटर ऑफ मास वगैरे येतो, पुढे जो असणार येतो आपण तो चेक करणार आहोत. आणि हा महत्त्वाचा पार्ट आहे मेकॅनिक्समधला. तर या पॉईंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास द पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखं वाटतं, रिॲलिटी नाही, रिॲलिटी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ बॉडी. हे कशासाठी आहे, तर मोशन ऑफ बॉडी स्टडी करण्यासाठी, त्या बॉडीची मोशन स्टडी करण्यासाठी आहे. यामध्ये असणार आहे आणि म्हणून त्याला सेंटर ऑफ मास असं म्हटलं जातं, सेंटर ऑफ मास. त्यामध्ये बॉडीची मोशन स्टडी करायची असेल तर एक एक्झाम्पल घेऊ. मला सांगावं, समजा हा बॉल आहे, अशा प्रकारचा बॉल आहे. हा जर बॉल मी या पद्धतीने ठेवला आणि फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो या पद्धतीने, फोर्स अप्लाय करतो अशा पद्धतीने. मला सांगा हा बॉल जो आहे तो बॉल कोणत्या बाजूला जाईल, ए या बाजूला जाईल, बी या बाजूला जाईल की सी या बाजूला जाईल. तुम्ही विचार करून बघायचा, सायन्स विचार करण्याचीच गोष्ट आहे. विचार करायचा, डायरेक्ट मगिंग स्टार व्हायचं नाही. जर तुम्ही पाठांतर करत बसले फक्त तर तुम्हाला सी ई टी नीटमध्ये मार्क मिळायचे नाही, काही उपयोग होत नाही. कारण नॉलेज तुमचा अप्लाय करावं लागतं. म्हणून जर तुम्ही या बॉलला फोर्स अप्लाय केला तर तो बॉल ए बाजूला जाईल, बी बाजूला जाईल का सी बाजूला जाईल, तुमचा काय डोका चालत आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आली पाहिजे कॉमन सेन्स असतो प्रत्येकाला. तो जाणार आहे ए या बाजूला, नॉट जाणार बी, आणि सी जात विषयच येत नाही. कोणाच्या डोक्यात पण येणार नाही तो सी, ज्याचा डोकं ठिकाणा पर अशा अशा लोकांच्या, बरोबर की नाही. तर हा जो असणार आहे तर तो ए या बाजूला. का बघतो सी बाजूला गेला नाही, इन द डिरेक्शन ऑफ फोर्स का प्रोड्यूस झाला नाही, इन द डिरेक्शन ऑफ फोर्स डिस्प्लेसमेंट का प्रोड्यूस झाला नाही. रिझन त्याचा असं आहे की फोर्स इज नॉट अप्लाईड ॲट द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासला नाही अप्लाय केला फोर्स, नव्हता केलेला. आणि म्हणून तो त्या पद्धतीने जर तो सेंटर ऑफ मासला अप्लाय केला असता तर मग तो स्ट्रेट लाईन मध्ये असता. म्हणजे याची गरज पडते पुढे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीचे कोर्सेस शिकता तेव्हा त्याचा वापर होतो. आणि त्याचा बेस आत्ताच क्लिअर करून घ्यायचा.
म्हणून त्याची गरज पडते. लास्ट स्टेटमेंट इज इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ बॉडी इज फॉर अ सीएम सेंटर ऑफ मास. त्याची डेफिनेशन येते द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ बॉडी इज फॉर अ सेंटर ऑफ मास. सेकंड कन्सेप्ट इज रिजिड बॉडी. रिजिड बॉडी रिजिडनेस इंग्लिश लिटरेचर मध्ये रिजिड शब्द येऊन जातो. न बदलणार न चेंज होणार त्याला म्हणतात रिजिड बॉडी. अशा प्रकारची बॉडी द बॉडी हुज पार्टिकल्स ऑलवेज मेंटेन द सेम पोजिशन relative to each other is called rigid body. अशा प्रकारची बॉडी की जिचे पार्टिकल्स पोजिशन कधीच बदलणार नाही. समजा मी अशा प्रकारची बॉडी घेतली तर इथून पाच पार्टिकल्स आहे 1, 2, 3, 4, 5 त्या प्रकारचे पाच पार्टिकल्स आहे. त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स ठरलेलं आहे. तुम्ही फोर्स अप्लाय केला डिस्टन्स बदलायला नको. इथून फोर्स अप्लाय केला डिस्टन्स बदलायला नको. जर डिस्टन्स बदलत नसेल पोजिशन बदलत नसेल तर त्या बॉडीची बॉडी नाहीच. जर ती बॉडी तुटली बेंड झाली तर ती रिजिड बॉडी राहणार नाही. जर ती बॉडी तुटली किंवा बेर झाली तर ती बॉडी रिजिड बॉडी राहणार नाही. आणि त्याच्यामुळे जर पोझिशन बदलत नसेल तर मग अशा कोणत्या कोणत्या पोझिशन असेल तर कोणती बॉडी तिची पोझिशन बदलणार नाही. ही नोटबुक जे आहे ते नोटबुक आहे तर रिजिड बॉडी नाही कारण बेंड होते ब्रेक पण होऊ शकते. बेंच आहे का बेंच आहे का रिजिड बॉडी आहे का चेअर आहे का रिजिड बॉडी हा ब्लॅकबोर्ड आहे का रिजिड बॉडी तर नो. कारण यावरती फोर्स अप्लाय केला तर ते तुटू शकतात त्याच्यामुळे ती रिजिड बॉडी नाही. तुमची स्वतःची बॉडी आहे का रिजिड बॉडी नाही ब्रेक होऊ शकते तोंड आपल्या मनासारखं झालं तर तोंड वाकडं होतं आपलं मग आपली बॉडी काय रिजिड बॉडी नाही आहे त्यामध्ये. आणि म्हणून परफेक्टली रिजिड बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन द युनिव्हर्स. जगात अस्तित्वात नाही आहे परफेक्ट रिजिड बॉडी. तुम्ही म्हणाल मग जगात अस्तित्वात नाही तर शिकतो का बरं आपण काय गरज पडली शिकायची. त्याचं कारण असं आहे की एखाद्या बॉडीला रिजिड बॉडी जर म्हटलं तर ती बॉडी तुटत नाही ब्रेक होत नाही आणि आपल्याला इक्वेशन्स राईट करणं सोपं जातं. त्याच्यामुळे सीएमची पोझिशन फिक्स करता येते सेंटर ऑफ मासची पोझिशन फिक्स करता येते म्हणून ती बॉडी आपण शिकतो फिजिक्समध्ये. ओके मग डेफिनेशन जे आहे द बॉडी हुज पार्टिकल्स ऑलवेज मेंटेन द सेम पोझिशन रिलेटिव टू इच अदर. द बॉडी हुज पार्टिकल्स ऑलवेज मेंटेन द सेम पोझिशन रिलेटिव टू इच अदर इज कॉल्ड एज रिजिड बॉडी. As the rigid body rotates, suppose this is the rigid body, it consists of number of particles. First particle is M1. The body is revolving along the axis of rotation. Suppose this body consists of particle, first particle M1, and R1 is the distance of that particle from the axis of rotation. Second particle is M2. And R2 is the distance from axis of rotation. Third particle is M3 and R3 is the distance from axis of rotation. Now we have to define the axis of rotation. Axis of rotation. Consider this is the body and body is rotating about the any particular line. Suppose this particle is M1. This particle is revolving along the circle with the radius is equal to R1. This body is revolving, so this second particle M2 is revolving with the radius is equal to R2, and successively the third particle is with the R2. Radius is equal to R2. If we join the circles, centers of the circles, then this vertical line is called as axis. Therefore, as the body
rotates each particle revolve in circle as the body rotates each particle revolve in circle the line joining the centers of circles is called axon rotation. Axon rotation महत्त्वाचं आहे. कारण काय तर तो axon rotation जो आहे तो त्याच्यापासून पार्टिकल चे किती डिस्टन्सेस आहेत हे आपल्याला शोधायचं आहे आणि म्हणून axon rotation या कसं पुढे येणार आहे. रिजिड बॉडी शब्द काय मिळतो, सीएम शब्द येतो, axon rotation शब्द येतो, त्याच्यावर तुम्हाला माहीत पाहिजे परत एकदा बघूया आपण. सेंटर ऑफ मास हा बॉडीच्या आतमध्ये असू शकतो, सिस्टीम ऑफ बॉडीच्या बाहेर पण असू शकतो. त्याच्यासाठी सेंटर ऑफ मास डिटेल तुम्हाला स्टडी करायचं असेल तर इंटरनल सेक्शन रूल वगैरे मॅचची माहीत पाहिजे, ते क्लिअर माहीत पाहिजे. सेंटर ऑफ मास द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ बॉडी इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास रिजिड बॉडी अशा प्रकारची बॉडी जी तुटत नाही, फुटत नाही, ब्रेक होत नाही, त्याच्यानंतर शेप बदलत नाही, तर रिजिड बॉडी असं म्हटलं जातं. द बॉडी हिज पार्टिकल्स ऑलवेज मेंटेन द सेम पोझिशन रिलेटिव्ह टू इच ऑदर इज कॉल्ड एज त्याला म्हटलं जातं रिजिड बॉडी. तो रिजिड बॉडी असतो. अँड द लास्ट शेवटची ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲज द बॉडी रोटेट्स इच पार्टिकल रोटेट इन सर्कल इच पार्टिकल अश्विनी फिगर सर्कल अँड द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत त्याच्याशी रिलेटेड एक महत्त्वाची टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काय काम करतो अतिशय महत्त्वाचा आहे तो आणि त्याच्याशी मी कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन करणार आहोत. ओके लगेच बोलू आपण अशा पद्धतीने. ओके नाऊ वी हॅव डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सप्लेन द टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अतिशय महत्त्वाची रोटेशनल मोशनमध्ये चाकाचा व्हीलचा जिथं वापर होतो त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया गरजेचा असतो. ही टर्म कळली पाहिजे, व्यवस्थित समजली पाहिजे. एक्सप्लेन द टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आता आधी आपण एक्सप्लेन करू क्लिअर म्हणजे तुम्हाला समजेल. आपल्याकडे एखादी बॉडी आहे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी डिस्प्ले करताना दाखवताना कशा प्रकारे जे असणार आहे तर एनी शेपची बॉडी तुम्हाला दाखवता येतो. कशा प्रकारची शेपची बॉडी दाखवायची त्याला म्हणतात रिजिड बॉडी. दाखवायची कसा आहे दाखवायचं म्हणजे कसा येणे दाखवायचा काही जण कसं दाखवायचं म्हणजे असं असं अशा पद्धतीनं करतात ते आणि ते बघायला बरोबर वाटत नाही काही असं होतं. दुसऱ्या हात फिरला पाहिजे त्याच्यावर आधी डार्क टॉप करून घ्यायचे डार्क व्यवस्थित म्हणजे असं. ओके एनी शेपची बॉडी रिजिड बॉडी असते. आता रिजिड बॉडी काय आहे रिजिड बॉडी काय करते कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अँड ॲक्सिस पासिंग टू पॉईंट ओ अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर किंवा प्लेन ऑफ द फिगर आहे. समजा ॲक्स ऑफ रोटेशन असणार ॲक्स ऑफ रोटेशन तर ॲक्स ऑफ रोटेशन इज नाऊ परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. दिस इज द प्लेन ऑफ द फिगर बॅकवर्ड. तुमच्यासाठी कशाच असणार आहे पेपर प्लेन ऑफ द पेपर. ओके प्लेन ऑफ द फिगर असणार आहे प्लेन ऑफ बॅकवर्ड अँड ॲक्टिव दिस बॉडी इज रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. इन अँटी क्लॉकवाईज सेन्स शोधणार आहे. देयरफोर फर्स्ट इज कन्सिडर द रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग टू पॉइंट ओ एंड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन लेट द बॉडी कंसिस्ट ऑफ एन पार्टिकल्स. लेट द बॉडी कंसिस्ट ऑफ एन पार्टिकल्स. सपोज दिस इज फर्स्ट पार्टिकल हैविंग मास इज इक्वल टू एम वन एंड सिचुएटेड एट डिस्टेंस ऑफ आर वन फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन. सेकंड पार्टिकल इज एम टू हुज मास इज इक्वल टू एम टू एंड एट द डिस्टेंस ऑफ आर टू. थर्ड पार्टिकल इज एम थ्री at a distance of R3 and fourth particle is M4 at a distance of R4. There are many particles.
Let the body consist of n particles of masses m1, m2 up to mn situated at distances of r1, r2 up to rn from the axis of rotation respectively. जम्मा ही बॉडी गोल फिरना है यहाँ पर तत्ती नहीं तो प्रत्येक पार्टिकल आशा प्रकार से रिवॉल्व हुई विद द रेडियस ऊपर को आर1 आर2 और सो ऑन. देयरफॉर थर्ड स्टेटमेंट इज एज द बॉडी रोटेट्स ईच पार्टिकल रिवॉल्व इन सर्कल. Therefore, we can apply the laws of angular motion to last number of time. The math was part of the explanation math was in chart to can apply our price. It is a clear problem to guide some chart to can be the girls for us. That's what they are. Our should try. We part moment of inertia depends on mass work. Moment of inertia is distance work. पण त्या डिस्टन्सचा स्क्वेअर आपण त्याचा सिग्निफिकन्स बघणार आहोत, त्याचं महत्त्व बघणार आहोत पुढे. आणि महत्त्व जर बघणार पुढे ना तर मग त्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेल कळेल की तो डिस्टन्स आणि मास का घेतलेला आहे, की तो काय काम करतो ते त्याच्यावर तुम्हाला कळणार आहे. आता जर पहिला पार्टिकल घेतला तर पहिल्या पार्टिकलचा मास येतो इज इक्वल टू m1, त्याचा डिस्टन्स येतो इज इक्वल टू r1, बट डायमेन्शनली इट इज क्लिअर दॅट दिस मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द स्क्वेअर. डायमेन्शन ने तो थोडा क्लियर करता येतं आर स्क्वेअर. सेकंड पार्टिकल साठी घेतला तर m2 आणि त्याचा डिस्टन्स r2 स्क्वेअर प्लस थर्ड पार्टिकल m3 r3 स्क्वेअर प्लस 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 अप टू m n r n स्क्वेअर अप टू लास्ट पार्टिकल. दिस कॅन बी रिटन एज समेशन m i r r स्क्वेअर I varying from 1 to n and moment of inertia given to by letter r. आता definitions are clear करायचे ना तर formula चा वापर करावा लागेल. आणि म्हणजे it can be defined as sum चा अर्थ काय होतो तर sum म्हणजे बेरीज. The sum कशाची आहे? product m1 आणि r1 चा multiplication. sum of product of mass of each particle, and square of its distance. But the distance ka shabd sunen, distance from axis of rotation. From axis of rotation, each part, याला म्हटलं जातं तर moment of inertia. हाच फॉर्मुला काला तुम्हाला पुढे करणार आहे यामध्ये. The sum of product of mass of each particle and square of its distance from axis of rotation is called as moment of inertia. त्याचा फॉर्मुला येतो देअरफॉर आय इज इक्वल टू m1 आर स्क्वेअर प्लस m2 आर स्क्वेअर प्लस अप टू mn आर स्क्वेअर. आय इज इक्वल टू समेशन आय व्हेरिंग फ्रॉम 1 टू n mi आर स्क्वेअर. त्यामध्ये पण त्याचा बेसिक फॉर्मुला म्हणून नेहमीच आय इज इक्वल टू mr स्क्वेअर या पद्धतीने तो यूज केला जातो. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की प्रत्येक ठिकाणी आय इज इक्वल mr स्क्वेअर हा फॉर्मुला घेऊन जात असतो. आता या गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. त्याचं एस आय युनिट काय येतं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं युनिट काय येतं एस आय युनिट. मास युनिट काय येतं केजी. डिस्टन्स युनिट काय येतं आरचं मीटर त्याचा स्क्वेअर केजी मीटर स्क्वेअर इज द युनिट. नंबर टू सीजीएस युनिट काय असणार आहे सीजीएस युनिट ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया कॅन बी फाउंड एलएमटी. Length, unit of length, meter square. Unit of mass, kg, 1. Unit of time, absent, 0. Therefore, dimensions can be written as 2 in length, 1 in mass, and 0 in time. This rigid body or this moment of inertia, kashavar depend asto. हा डिपेंड असतो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो या लोकेशन पोझिशनवरती.
नंबर टू तो डिपेंड असतो मास वरती, नंबर थ्री डिपेंड्स असतो डिस्टन्स वरती, त्या डिस्टन्स वरती पोझिशन ऑफ ऍक्सल रोटेशन वरती आणि त्याच्यानंतर लोकेशन वरती, त्या तीन गोष्टी वरती तो अवलंबून असतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत दोन क्वांटिटी, त्याच्यापैकी पहिली असते स्केलर, त्याच्यानंतर असते व्हेक्टर. ज्याला दिशा असते त्याला काय म्हणतो आपण स्केलर, ज्याला ज्याला दिशा असते त्याला म्हणतो आपण व्हेक्टर, ज्याला दिशा नसते त्याला म्हणतो स्केलर. म्हणजे स्केलर जे असतात ती डिरेक्शन लेस असते, व्हेक्टर डिरेक्शन असते. तिसरी क्वांटिटी जी आहे ती आहे टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी, मुवमेंट ऑफ इनर्शिया इज टेन्सर क्वांटिटी, कारण त्याची किंमत बदलते जर बॉडीची पोझिशन बदलली तर. अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी, अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी विच विच मॅग्निट्यूड चेंजेस विथ द पोझिशन ऑफ दॅट बॉडी इज कॉल्ड टेन्सर. देयरफॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया टेन्सर. ऍक्सल रोटेशन जर बदलवलं ना, हा पॉईंट जर तुम्ही कोपर्ट इकडे जर घेतला, डिस्टन्स बदलत बदलत जातील, एम आर वन बदलेल, आर टू बदलेल, आणि आर वन आर टू बदलले तर मुवमेंट ऑफ इनर्शिया बदलेल. बॉडी सेम, बॉडी आहे तशीच. समजा आपण नोटबुक घेतली आहे आणि या नोटबुक आहे, त्याचं जर ऍक्सल रोटेशन जर तुम्ही सेंटरमधून घेतला तर मुवमेंट ऑफ इनर्शिया राहिला, जर तो कडेने घेतला तर मुवमेंट ऑफ इनर्शिया राहिला, आणि त्याच्यामुळे इट इज अ टेन्सर क्वांटिटी. मुवमेंट ऑफ इनर्शिया तर टेन्सर क्वांटिटी इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो. अशा पद्धतीने परत एकदा रिपीट करू आपण, बघूया कशा पद्धतीने आहे एक्सप्लेन द मुवमेंट ऑफ इनर्शिया. पहिले पॉईंट असते त्याचे पॉईंट व्यवस्थित बघावं लागणार तुम्हाला. आपल्याकडे एक रिजिड बॉडी आहे आणि त्या रिजिड बॉडी एक शेपची बॉडी असणार क्लिअर करायची. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट दॅट ऍक्सिस पासिंग टू पॉईंट ओ अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल्स ऑफ मासेस एम वन एम टू अप टू एम एन सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ आर वन आर टू अप टू आर एन फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिवली. ॲज द बॉडी रोटेट्स ईच पार्टिकल रिव्हॉल्व इन सर्कल. सर्कलवरती तो गुणगुणून फिरत असतो. इम्पॉर्टंट थिओरिटिकल पॉईंट असतील तर ते आयडेंटिकल आहे, चार एक्सप्रेशनसाठी आपल्याला ते क्लिअर लिहायचे आहे. ओके, कन्सिडर फर्स्ट पार्टिकल व्हिच मास इज इक्वल टू एम वन अँड सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स इज इक्वल टू आर वन. नाऊ द मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज पर द फॉर्मुला आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर फर्स्ट पार्टिकल एम वन आर वन स्क्वेअर प्लस m2 r2 square for second particle, and successively we can return we can write for the last particle mn rn square. Therefore I is equal to summation mi rn square I varying from 1 to n is the product of moment of inertia, from which we can write the assigned kg meter square, cgs unit gram centimeter square, and the dimensions I is equal to dimensions of moment of inertia, 2 in length, 1 in mass, and 0 in. अशा प्रकारचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. यावर तुम्हाला कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन लिहायचं आहे. आपण लगेच कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन स्टार्ट करणार आहोत. कायनेटिक एनर्जी इझी काम येते. कायनेटिक एनर्जीला काय एक्सप्लेन करतात, कायनेटिक एनर्जी ऑन डिरॉल एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. सेम थिअरी उदाहरण आहे, यामध्ये जसं आले तर ते सेम येणार आहे. त्याचं थोडंसं लक्ष ठेवायचं आणि काळजीपूर्वक काम करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, या कायनेटिक एनर्जीचे एक्सप्रेशन मधून तुम्हाला राईट करायचे सिग्निफिकन्स. कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. फर्स्ट ए पॉइंट इज आयडेंटिकल वन, सेम पॉइंट आहे, मगाचीच बॉडी आहे, मगाचं एक्सप्रेशन. कन्सिडर द रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ एंड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फिगर. बट now this angular velocity, this body is rotating with constant angular velocity omega. You should write with constant angular velocity, constant angular velocity omega in anti-clockwise sense, in anti-clockwise. Number two, again said the part is karaycha ekdam clear vyavasthit part karaycha. Let the body consist of n particles of masses m1 m2 up to mn situated at distances of r1 r2 up to rn from the axis of rotation respectively. Same pude apan torque expression genar about angular momentum genar tamadhe pude same genar kaaju karta. As the body rotates each particle revolve in circle, body just rotate hote to particle which is circle mode revolve jata.
ओके आता आपण पहिला पार्टिकल साठी घेऊया पण बी पॉइंट टाकतोय कंसीडर फर्स्ट पार्टिकल कंसीडर फर्स्ट पार्टिकल सांगा मला किती मास आहे त्याचा पहिल्या पार्टिकलचा मास काय m1 कंसीडर फर्स्ट पार्टिकल m1 व्हिच इज सिचुएटेड एट डिस्टेंस ऑफ r1 सिचुएटेड एट डिस्टेंस ऑफ r1 फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन देन द लिनियर वेलोसिटी इज the linear velocity is denoted by letter v linear velocity what is the formula for linear velocity and angular velocity v is equal to r omega pehla lecture madhe sangitle aahe lakshapurva kaam karaycha formula aathavle paije pehla particle asel tar v1 is equal to r omega only nahi ka nahi because कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी त्याला सफिक्स द्यायचा नाही त्याला सफिक्स द्यायचा तर लिनियर वेलॉसिटी व्ही वन इज इक्वल टू आर ओमेगा मला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवतो का कायनेटिक एनर्जी आत्ता घेतलं मागच्या लेक्चरला कायनेटिक एनर्जी द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला फेमस वन हाफ एम व्ही स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे पहिला पार्टिकल असेल तर ई1 एम1 आणि आर1 ई1 इज इक्वल टू वन ऑफ एम1 व्ही1 स्क्वेअर बट व्ही1 इज इक्वल टू आर1 ओमेगा स्क्वेअरिंग बोथ साइड व्ही1 स्क्वेअर इज इक्वल आर1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर देयरफॉर ई1 इज इक्वल टू 1 हाफ एम1 व्ही1 स्क्वेअर आर1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर दिस इज द काइनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल In the same way, you can find the kinetic energy for second, for third. या पद्धतीने तुम्हाला लक्षात आहे kinetic energy for second particle, kinetic energy for third particle. या पद्धतीने तुम्हाला लक्षात आहे. आता मी फिगर कट करून टाकतो फिगर चार्ट आवश्यकता सध्या नाही त्याच्यावर तुम्हाला आधी बघायचे असेल तर नोट्स मधून समोर नोट ठेवूनच तुम्ही ऐकताय त्याच्यावर तुम्हाला ते नोट्स मधून बघून घेता येईल ओके पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली तशाच प्रकारे तुम्हाला सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची सेकंड पार्टिकलची मग द कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल द कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल E2 इज इक्वल टू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर r2 ओमेगा स्क्वेअर या पद्धतीने किंमत पहिल्या पार्टिकलची किंमत येऊन जाईल अशा पद्धतीने असतात ओके त्याचा स्क्वेअर किती आहे e1 इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा e2 इज इक्वल टू 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इन द सेम वे वी कॅन फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ n पार्टिकल लास्ट पार्टिकल शेवटच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय राहणार आहे En is equal to 1/2 mn rn square omega square या पद्धतीने किंमत येईल इससे शॉर्टच्या पार्टिकलची एनर्जी असणार आहे ती आहे तर तुम्हाला सेपरेट सेपरेट किंमती कॅल्क्युलेट करते आणि दिस इज द कंप्लीशन ऑफ बी पॉइंट फक्त एकदा बघू आपण बी पॉइंट कशा प्रकारे येतो आणि तुम्ही ओव्हरलुक करून घेतायचं या पद्धतीने कन्सिडर फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स ऑफ r1 from the axis of rotation complete curvature the linear velocity of first particle v1 is equal to r1 omega the kinetic energy of first particle e1 is equal to 1 of m1 v1 square pahila particle sathi 1 1 1 dusra particle sathi 2 2 2 6 e2 e1 is equal to 1 of m1 r1 square omega kimmat takli v1 square is equal to r1 square omega square in the same way you can find second particle प्रश्न काय विचारलाय प्रश्न विचारला सर एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द टोटल बॉडी होल बॉडी पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची आणि पूर्ण बॉडीची जर कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर मग तुम्हाला यांची ऍडिशन करावी लागेल सर्वांची द कायनेटिक एनर्जी द कायनेटिक एनर्जी ऑफ होल बॉडी कायनेटिक एनर्जी ऑफ होल बॉडी can be obtained by adding all the kinetic energy of all the bodies
is equal to E1 plus E2 plus 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 up to EN. Let us put E1 is equal to 1 half M1 R1 square omega square plus 1 half M2 R2 square omega square plus 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 1 half Mn Rn square omega square. फक्त तुमची टाकले आहे, बाकी काहीच नाही. त्यातून काय काय कॉमन येईल चेक करायचं व्यवस्थित काळजीपूर्वक, काही पण बाहेर नाही काढायचं. वन हाफ कॉमन ओमेगा, बाकी काहीच कॉमन नाही. इज इक्वल टू वन हाफ ब्रॅकेट मध्ये एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस प्लस अप टू एम एन आर एन स्क्वेअर आउट ऑफ ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर. मग आठवतंय का आत्ताच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, या लेक्चरला समेशन वगैरे केलं होतं, याच्या याच लेक्चरला आधी झालं. वन हाफ समेशन एम आय आर आय स्क्वेअर आर व्हॅल्यू फ्रॉम वन टू एन ओमेगा स्क्वेअर, कशाची किंमत आहे आत्ता बघितलं होतं आपण लेटेस्ट, कशाची किंमत आहे आय इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. Kinetic energy is equal to, this is the expression for the kinetic energy of the rotating body. Kinetic energy, sir. See point for the bubble expression, something. एकदम सोपं आहे, हे आपण एक पॉईंट क्लिअर करून टाकायचा, फिगर ड्रॉ करणं एकदम सोपं आहे, थोडं कठीण नाही आहे. जेवढं बायोचं फिगर आपण ड्रॉ करताना टफ, तेवढं फिजिक्सचं नाही आहे, त्याच्यावर ते सोपं आहे. त्याच्यानंतर फक्त पहिल्या पार्टिकलची काढायची, सक्सेसिव्ह झाली फॉर सेकंड अँड लास्ट. ओके, the kinetic energy of the whole body can be obtained by adding the kinetic energy of individual particles. Therefore, E is equal to E1 plus E2 plus 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 up to En. E is equal to 1 half M1 R1 square omega square plus 1 half M2 R2 square omega square plus up to plus 1 half Mn Rn square omega square. E is equal to 1 half common M1 R1 square plus M2 R2 square plus 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 Mn Rn square omega square is equal to 1 half summation Mi Rn square I value from 1 to N. ओमेगा स्क्वेअर कॉमन, तुम्ही इकडं पण काढू शकता, बाहेर काही फरक पडत नाही. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी, डिपेंड्स अपॉन टू. फर्स्ट वन इज मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड वन इज अँग्युलर वेलॉसिटी. ओके, आता याचाच वापर करून आपल्याला लगेच बघायचं सिग्निफिकन्स, आज महत्व होतो आता त्याला, तर तो आपल्याला चेक करायचा आहे. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया, कायनेटिक एनर्जी आपण बघितली, आणि त्याचं ॲक्च्युअली मेकॅनिक्समध्ये काय महत्त्व आहे तर ते आता आपण स्टडी करणार. व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाचं महत्त्व काय, व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, बघा, वी नो दॅट इन लिनियर मोशन, वी नो दॅट इन लिनियर मोशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन ऑफ एम व्ही स्क्वेअर, द वेल नोन फॉर्म्युला. नववीपासून पुढे शिकता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी मराठीत इज कॉल्ड गतिज ऊर्जा, वन ऑफ एम व्ही स्क्वेअर, वेअर एम इज द मास अँड व्ही इज द लिनियर वेलॉसिटी, व्ही इज द लिनियर वेलॉसिटी. इन द सेम वे वी कॅन राईट फॉर द अँग्युलर मोशन. इन अँग्युलर मोशन मीन्स इन रोटेशनल मोशन, इन अँग्युलर मोशन, अँग्युलर मोशन kinetic energy E is equal to 1 half I omega square. Kinetic energy is equal to 1 half I omega square. Where I is equal to moment of inertia, MI shortly, I can write moment of inertia. This is omega angular velocity. Angular velocity. Where I is the moment of inertia and omega is the angular velocity. Now, by comparing these two, we can find the actual purpose of this moment of inertia. Therefore, now compare equation number 1 and equation number 2. Compare equation number 1 and equation number 2. Kinetic energy, same. No problem, that's a kinetic energy. Baga, in first equation, V is the linear velocity, omega is the angular velocity. Therefore, from equation 1 and 2, the linear velocity
the linear velocity in which motion? In linear motion. In linear motion is analogous to angular velocity. Angular velocity in which motion? In angular motion. In angular motion. Analogous means having the same effect. J काम linear motion मध्ये linear velocity करते तेच काम angular velocity angular motion. दोन्ही सेम क्वांटिटी आहे. तुम्हाला तर कळतं ना, दोघांचे आडनावं सारखे velocity velocity. जर आडनावं सारखे असाल तर ते सारख्याच जातीचे प्राणी असले पाहिजे. डोकं चालवायचं थोडंसं लिंकिंग करायचं तर ते दोन्ही सारखे. जर कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी सारखी आहे, ते दोन्ही ॲनालॉगस आहेत लिनियर आणि अँग्युलर. वनाचा तर विषय नाही, ते फिजिकली सारखे केमिकली सारखे त्याचा काही विषय नाही. मग हे दोन्ही सारखेच असले पाहिजे. हे दोन सारखे, हे दोन सारखे, ते दोन सेम असले पाहिजे. सेम इज अनलॉगस, सेम इज नॉट एक्झॅक्टली सेम. म्हणून देअरफॉर आता कोण मास, मास इन लिनियर मोशन, मास इन लिनियर मोशन इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया इन अँग्युलर मोशन. इन अँग्युलर मोशन जर हे दोन्ही सेम असतील, अनालॉगस असतील, ते दोन्ही पण कसे असले पाहिजे? आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, मास इन लिनियर इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर, तर मग काय काम करतो तो मास? काय काम करतो तर ते आपल्याला बघायचं. हा मास काय काम, मास माहिती तुम्हाला? दोन किलो कांदे घेतले, चार किलो बटाटे घेतले, मास नाही ते कोणता हेवी असतो. जर तुम्हाला एखादा 10 किलोचं उचलायला लावलं तर आपण उचलणार, फेकायला लावलं फेकणार, 200 किलोचं उचलायला लावलं तर आपण हात नाही लावणार. कारण काय? तर मास हा अपोजिशन प्रोड्यूस करतो इन लिनियर मोशन. मास प्रोड्युसेस अपोजिशन इन लिनियर. लिनियर मोशन तो अपोज करतो. ज्याचा जास्त मास असेल ना, एखादं बॉडीचं खूप मास असेल, एखाद्या ह्युमन बॉडीचं, ह्युमन बॉडीचं खूप मास असेल, तर त्याला पळता येत नाही त्या बॉडीला, त्या बॉडीला पळता येत नाही, अपोजिशन करतो. तसंच सेम मोमेंट ऑफ इनर्शिया अपोजिशन कशाला करतो? अँग्युलर मोशन. चाक असेल एखादं मोटर कारचं, एखादं व्हील असेल टर्बाईनचं, एखादी कॉईल असेल एखाद्या सिस्टमची, हे फिरवण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया अपोज करतो. आणि म्हणून मास प्रोड्युसेस अपोजिशन टू लिनियर मोशन. लिनियर मोशन इन द सेम वे मोमेंट ऑफ इनर्शिया MI प्रोड्युसेस अपोजिशन टू अँग्युलर मोशन. तर तो अपोज करत असतो, विरोध करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया चांगलं काम नाही करत, तो अँग्युलर मोशनला, रोटेशनल मोशनला अपोज करतो. आणि अपोज करत असल्यामुळे मशीन्स तयार करताना, नेहमी एखादी मशीन तयार करताना ते अशा प्रकारे डिझाईन करतात की मोमेंट ऑफ इनर्शिया कमीत कमी पाहिजे आणि मग गाड्यांचं ॲव्हरेज जास्त पाहिजे. तुम्हाला मोटर सायकल्स कळत असते थोड्याफार, तर जे कमी सीसीचं इंजिन असतं ना ते छोटं असतं, जास्त सीसीचं इंजिन मोठं असतं. जास्त सीसीचं इंजिन मोठं असेल तर ॲव्हरेज कमी होऊन जातो, कारण जास्त सीसीच्या इंजिनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत वाढलेली असते. आणि म्हणून तुम्हाला असं तुम्ही पुढे शिकाल आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर जर झाले किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर जर झाले, तर मग तुम्हाला अशा प्रकारचे डिझायनिंग करायला लावतात की ॲव्हरेज जास्त वाढेल, इफिशियन्सी जास्त वाढेल, इफिशियन्सी जास्त वाढेल. तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया महत्त्वाचं काम करत असतो. आणि म्हणून आपण दोन भाग वापरून मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिग्निफिकन्स बघितला आहे. परत एकदा बघू, एकदम सिम्पल आहे, काही नाही. विचारलेले बोर्ड आलेले आहेत, आलेले आहेत, काळजी नाही. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, वी नो दॅट इन लिनियर मोशन फर्स्ट वन कायनेटिक एनर्जी कोड वन एमव्ही स्क्वेअर वेअर एम इज द मास इन लिनियर वेलोसिटी. इन अँग्युलर मोशन कायनेटिक एनर्जी कोड वन आय ओमेगा स्क्वेअर इज ए आत्ताच बघितलं, वेअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम ऑर बॉडी अँड ओमेगा इज द एंगुलर वेलोसिटी.
By comparing these two equations 1 and 2, kinetic energy are same. V, that is the linear velocity, in linear motion is analogous to angular velocity in angular motion. Number two, therefore, mass in linear motion is analogous to moment of inertia in angular motion. J ka mass linear mode karto, tej ka moment of inertia angular mode karto. Ani manun, ma kai kam karto, to oppose karayacha kaam karto. Mass produces opposition. Opposition la reluctance samanta. Opposition is equal to reluctance. Mass produces opposition or reluctance to linear motion in the same way a moment of inertia produces reluctance of opposition to angular motion, and this is the physical significance of moment of inertia. Okay.